चार वर्षा अगोदर तो आम गाँव पानी का व्यवस्था नव्हता, काहीच नाही। अति दुर्गम भागात असल्यामुळे आमचं गाव मागासलेला होता। आधीपासून असलेले आम्ही आदिवासी, आमच्याकडे आदिवासीचे जे कास्ट आहे ते कास्ट पण नव्हते। अंगणवाडीमध्ये काही पहिलं नव्हतं, मी एका आपल्या घरी मुलांना बसवून मुलांना शिकवायचं, काहीच नव्हतं। घर घडल्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायचा। 2007 पासून तर आम्ही 18 लागेपर्यंत सुद्धा आम्ही विना लाईट मध्ये काढलो, दिव्यामध्ये सुद्धा लावून अभ्यास करू म्हटला तर राखील मिळत नव्हता। अशा अनेक गावातील अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सुरुवात केली आहे। या प्रतिष्ठानाला गडचिरोली जिल्ह्यात सहकार्य केले आहे वोडाफोन आयडियाने। अ व्हेरी युनिक मॉडेल वेअर कॉर्पोरेट्स अँड द गव्हर्नमेंट हॅव कम टुगेदर फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1000 विलेजेस इन महाराष्ट्र अलॉंग विथ आवर पार्टनर्स हू हॅव कम अर्ली विथ अस हॅज बीन वोडाफोन आयडिया with whom we are working in Gadchiroli. April 2017 मध्ये रुरल डेव्हलपमेंट फेलो च्या प्रोग्राम चा उद्घाटन केला होता माननीय मुख्यमंत्री यांनी, आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 25 ग्रामपंचायतीमध्ये याच्या अंमलबजावणी झालेली आहे। जवळपास 65 गावाला 18 कोटी ज्याच्यामध्ये शासकीय निधी आलेला आहे आणि 5 कोटी स्पेशल निधी जो आलेला आहे, याच्यामुळे एक फार मोठा उपक्रम गडचिरोलीमध्ये झाला होता। यांच्या नेहमीच्या मदतीमुळे जे काही मदत गावाला मिळवता आली ती मिळवून दिलं, आणि सोबत शाश्वत ग्राम विकास आराखडा आम्ही तयार केला आणि गेली 3 वर्ष झालं आम्ही त्याच्यावर काम करत आहोत। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली आणि गडचिरोली तालुक्यामध्ये मानव स्तंभाचे मूलभूत आधार शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। फेलो म्हटले की कोणते कामं व्यवस्थित होतात। 1.5 वर्षामध्ये खूप सारे कामं झालेले आहेत आणि गावाची पाण्याची व्यवस्था झालेली आहे। हे तलावाचे कामं झालेले आहेत, या पाण्यामुळे आम्हाला मच्छी पण टाकून त्याच्यातून आम्ही उत्पन्न सुद्धा काढू शकतो। आज त्या मच्छी व्यवसायामुळे त्या गावकऱ्यांना एक चांगलं उत्पन्न मिळत आहे। शाळांना सुद्धा नियमित मुलं शाळेत जाऊ लागले, शिक्षक लोक सुद्धा येत नव्हते, त्यांच्या माध्यमातून शिक्षक सुद्धा यायला लागले व्यवस्थित। शाळेसाठी डिजिटल साहित्य दिले आहेत, त्याच्यानंतर गणवेश दिले आहेत मुलांसाठी। रंगरंगोटी पण झाली आहे, छान सुंदर दिसते आता शाळा। आम्हाला पण गमते तिथं गेल्यावर की शाळेतच राहावं। पेंटिंगमुळे खूपच माझ्या मुलांचं सगळे ओळखणी कामं झाले आहेत। आता अंगणवाडी ग्रामसेवक आले, चांगले करून दिले, आम्हाला जो जो वस्तू मागतो ना मी ते सामान घेऊन देतात। 20 वर्षापासून जवळपास अंगणवाडींना कनेक्शन नव्हते, त्यांना फक्त मीटर लावलेला होता अंगणवाडीमध्ये, सोलर पॅनल लावले तिन्ही अंगणवाडींना आणि आता तिथे इलेक्ट्रिसिटी मिळालेली आहे। गावामध्ये बऱ्याचशा लोकांचं असं होतं की मॅडम आम्हाला घरकुल नाही आहे, त्यांनी बाकीच्या जणांकडे गॅस कनेक्शनच नव्हते। आम्हाला VSTEP अंतर्गत माझ्या गावामध्ये 40 घरं आली, 40 च्या 40 घरकुल इथे पूर्णपणे छान बांधण्यात आले। आता 18-19 मध्ये घरकुल मिळाला, आपल्याला स्लॅबचं घर झाला आणि गॅस पण मिळाली आणि आता स्वयंपाक म्हणजे व्यवस्थित होत आहे। 2018 मध्ये लाईट आली, या असं भाग्यवती लाईट मिळाली, त्याच्यामध्ये माझे मुलं सुद्धा सुरक्षित शिक्षण घेऊ शकतात, अभ्यास करू शकतात। कौशल्य विकासावर भर देऊन रोजगाराच्या नवनवीन संधींना प्रोत्साहित करण्यासाठी VSTEFने अनेक पावले उचलली आहेत। व्यवसाय करायसाठी मग अश्विनीताई आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यामध्ये आम्ही व्यवसाय करत आहोत। मला खूप चांगलं वाटतंय की शासनानं आमच्यासाठी एवढी मदत केली, म्हणून मी शासनाला धन्यवाद देतो।
आम्हालाही विश्वास वाटत नव्हता आधी. सर्वांनी आम्हाला एकत्र घेतलं, बचत गट तयार करायला सांगितलं. त्यानंतर सर्व गावकऱ्यांना वाटलं का सरांना काहीतरी चांगले मार्गदर्शन करत आहेत. आणि त्या गटाच्या माध्यमातून सामूहिक मध्ये त्यांना आज ट्रॅक्टर मिळालेला आहे. आज त्या ट्रॅक्टरमुळे त्या गावांना एक चांगलं वाहन म्हणून मिळतो आहे. सरांनी प्लांटेशन घेतले इथं आणि त्या ठिकाणी आंबा आणि चिक्कू 1000 झाडं हे लावून झाल्यानंतर 3 वर्षांनी आपल्याला या ठिकाणी कमीत कमी 10 लाखाचा फायदा होईल. गावातील लोक ते स्वतः म्हणतात की आम्हाला पुढील 3-4 वर्षानंतर शासनाच्या कोणत्याही निधीची आवश्यकता नाही, कारण की त्यांच्याकडे स्वतःच्या फडबागेमधून निघणारा दरवर्षीचा उत्पन्न त्यांच्याकडे उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामुळे आम्ही ग्राम विकास ग्रुप तयार केला. बेरोजगार असल्यामुळे स्पेशली आमच्या ग्रुपनी मग मशरूमचा व्यवसाय चालू करायचं काम केला. त्यामधून त्यांना चांगला प्रतिसाद पण मिळत होता. ग्रामपंचायत स्वच्छता अभियाना अंतर्गत आम्ही श्रमदान म्हणून ग्रुपमधील सगळ्यांनी गावातील नाले साफ करण्याचं काम आम्ही केलं. त्यानंतर मग कोरोनाबद्दलची नारेबाजी करत आम्ही गावामध्ये पूर्ण जनजागृती केली. कोरोना जनजागृती पथक आम्ही प्रत्येक गावामध्ये निर्माण केलेलं आहे. त्या ग्रुपने प्रत्येक कुटुंबाला अर्धा अर्धा तास कोरोनाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. आरोग्याच्या दृष्टीनं निरोगी शरीर हे सर्वात मोठं भांडवल आहे. हा मंत्र गावांमध्ये सार्थक करण्यास VSTF सदैव तत्पर आहेत. Vodafone Idea have been brilliant in terms of our partnership, primarily because not only giving money support on the ground, they've been helping our Gram Parivartaks also in terms of the convergence program. Around 30 villages madhe sadharanpane 16 koti cha convergence kaam kela ahet ani Vodafone Idea cha 2 koti lavle ahet, manje 8x impact. Agodarchi je gava hoti lok sabha ghyayche to khulya vatavaranamadhe ghyayche. गोटूल हा नाव त्यांचा परिचयाचं आहे, परंतु ते बांधकाम नव्हतं. तर ते या अभियानाच्या मार्गदर्शनामधून त्यांना आज गोटूल आम्ही बांधून दिलेला आहे. गटूल झाले तेव्हापासून लोक सर्व एकजूट व्हायला लागले की कोणतीही गोष्ट असेल त्या गोष्टीचे निराकरण करण्यात येत. याच्यामध्ये आपला संस्कृती विसरलं नाही पाहिजे यासाठी हे बांधण्यात आले. गावामध्येच कास्ट सर्टिफिकेट काढून देण्याचा उपक्रम आम्ही राबवला, ते म्हणजेच महाराजस्व अभियान शासन आपल्या दारी ही संकल्पना आम्ही राबवली. जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू व्हायचा होता त्याच्यापूर्वी आणि आत्तामध्ये या 25 गावात भरपूर प्रमाणात बदल पडलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील ज्या 24 ग्रामपंचायती आहे आणि इतर जे 450 ग्रामपंचायत आहे त्यात त्या गावात एंट्री केल्याबरोबर आपल्याला फरक दिसतो की ही ग्रामपंचायत VSTF अंतर्गत आहे. गावामध्ये अभियानाचं काम सुरू झालं त्यावेळेच्या काळामध्ये जेव्हा आम्ही गावामध्ये जायचो तर लोकं आम्हाला बाहून घाबरायची आणि आमच्याजवळ येत नव्हते. परंतु आम्ही एकदम साध्या पोशाखामध्ये जाऊन त्यांच्या खाली सोबत बसून आणि त्यांच्या समस्या विचारून घेतल्या आणि त्या समस्यांवर आम्ही काम करायला लागलो तेव्हा त्यांचा विश्वास हळूहळू आमच्यावर वाढायला लागला आणि आमच्यामुळे शासनाच्या ज्या काही योजनाच आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचू लागल्या आणि त्यांचं अंमलात यायला लागल्या आहेत. तर हा जे काही बदल झालेला आहे तर या अभियानामुळे झालेला. एक सुरुवात झाली आहे ग्राम परिवर्तनाची. विभक्त प्रवाह मुख्य प्रवाहात विलीन करण्याची, एकत्र येऊन काही चांगलं घडवण्याची, खांद्याला खांदा लावून काम करण्याची. आमचे जे VSTF फेलोज आहेत डेफिनेटली दे विल बी अ व्हेरी मेजर फॅक्टर इन द डेव्हलपमेंट ऑफ न्यू इंडिया अँड इन डेव्हलपमेंट ऑफ गडचिरोली इन पर्टिक्युलर. महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन हा आमच्या सर्वांसाठी एक आमचा आत्माच आहे आणि इव्हन आम्ही जर एक हाक जर मारली तर अख्खं गावसुद्धा आमच्या हाकेला उदेत समोर उभं असतं. हे मला वाटतं आमच्यासाठी खूप खूप मोठी अचीवमेंट आहे. महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन अंतर्गत बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी गावामध्ये झालेल्या आहे. तर 1-2 वर्षामध्ये समोर आणखी खूप चांगलं गाव एक आणखी मॉडेल व्हिलेज बनेल असं मला निश्चित वाटतो. या कामामध्ये सर्व एकत्र आली, एकत्र आल्यानंतर ते आमचं परिवार बनलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या परिवाराचा एक भाग बनलेलो आहोत. आज आम्हालासुद्धा गाव सोडवसं वाटत नाही आहे. तर हा जो काही बदल झालेला आहे या अभियानामुळे झालेला आहे.
सतत पुढे पडणारी ही आमची पावले ह्या गावाच्या समृद्धतेची निशाणी आहे आणि हा प्रवास परिवर्तनाचा प्रवास आहे.